हातात स्टेअरिंग असलेल्या या आहेत माधवी साळवे. माधवी यांच्या हातात जसा संसाराचा गाडा चालवण्याची जबाबदारी आहे, तशीच आता एसटी चालवण्याची जबाबदारी सुद्धा आहे. माधवी या नाशिक जिल्ह्यातल्या धुडगावच्या रहिवाशी, एका मध्यमवर्गीय कुटुंबातील गृहिणी. पहिल्यापासूनच त्यांना गाडी चालवण्याची भारी हौस होती, त्यामुळे घरी असलेला टेम्पो त्या चालवत, त्यातूनच आपण मोठी गाडी चालवली पाहिजे ही कल्पना त्यांच्या मनात आली. आणि त्यांनी 2019 साली एसटीमध्ये चालक म्हणून भरती होण्याचा निर्णय घेतला. परीक्षा त्यांनी पासही केली, पण त्यानंतरचं ट्रेनिंग कठीण होतं. एसटी चालवणं तशी पुरुषांची मक्तेदारी, आत्तापर्यंत कोणत्याही महिलेनं एसटी चालवली नव्हती, त्यामुळे माधवी यांच्यासमोर एक आव्हानच होतं. एसटी हे वाहन तसं हेवी व्हेईकलमध्ये येतं, त्याचा कोणताही अनुभव त्यांच्या गाठीशी नव्हता. मग एसटी महामंडळानं स्वतःच्या खर्चानं त्यांना हेवी व्हेईकलचं 1 वर्षाचं ट्रेनिंग दिलं. पुढे त्यांनी 1 वर्ष हेवी व्हेईकल चालवण्याचा सराव केला, जो एसटीचा चालक बनण्यासाठी आवश्यक होता. त्यानंतर त्यांची रीतसर एसटी बसवर चाचणी घेऊन त्यांना प्रशिक्षण देऊन सेवेत रुजू करून घेण्यात आलं. सेवेत रुजू झाल्यानंतर माधवी यांनी सिन्नर ते नाशिक अशी पहिली फेरी मारली आणि इतिहास निर्माण केला. त्यानंतर माधवी यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. महिला सन्मान योजनेअंतर्गत महिलांना तिकिटात 50% सवलत देऊन तेवढ्यावरच न थांबता राज्य परिवहन त्यांना पुरुषांच्या बरोबरीनं काम करण्याची संधी देत आहे. एसटी महामंडळाच्या उपक्रमाची नागरिक प्रशंसा करतायत. महिला सक्षमीकरणाच्या दिशेनं हे आश्वासक पाऊल असल्याचंही बोललं जात आहे. सिन्नर आगारातील सर्व कर्मचारी तसेच नाशिक विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे हे शक्य झाल्याची प्रतिक्रिया माधवी यांनी दिली आहे. 2019 थेट भरती योजनेत 206 महिला चालक पात्र ठरल्या होत्या, त्यापैकी आत्तापर्यंत 28 भरती करण्यात आली आहे. अवजड वाहन परवाना असलेल्या महिला चालकांना 3 महिन्यांचं कठोर प्रशिक्षण देण्यात आलं, तर ज्यांच्याकडे हा परवाना नव्हता त्यांना पूर्ण 1 वर्ष प्रशिक्षण देण्यात आलं. त्याच्या शेवटी एक चाचणी घेण्यात आली, ज्यांनी ती उत्तीर्ण केली त्यांना आणखी 80 प्रशिक्षण देण्यात आलंय. या सर्व परीक्षा माधवी यांनी पास केल्या आणि एसटीच्या पहिल्या महिला चालक बनल्या. सध्या त्यांचा एसटी चालवतानाचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होतोय. शिवाय महिलाही त्यांच्या एसटी चालवण्याचं कौतुक करतायत. ब्युरो रिपोर्ट, लोकमत डिजिटल, नाशिक.